सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे श्री रामाने त्राटिका राक्षसीचा वध केला. त्यावेळी देवगंधर्वाने आकाशातून पुष्पवृष्टी केली. श्रीराम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले. यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या मारीजी राक्षसाला श्रीरामाने मानवास्त्र सोडून समुद्रामध्ये बुडवून दिलं. आग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला आणि विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. ह्याच वेळी मिथिलाधिपती जनकराजाकडे एक मोठा यज्ञ होणार होता. महर्षी विश्वामित्र आणि त्यांच्या आश्रमामधले आश्रमीय त्या यज्ञासाठी मिथिलेला जायची तयारी करू लागले. राम लक्ष्मणाने आपल्याबरोबर यावं म्हणून ते त्यांनाही पण आग्रह करू लागले. चला राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. मिथिले हुनिही दर्शनीय नृप, राजर्षी तो जनक नराधिप. नराधिपे त्या नगरी माजी यज्ञ नवा मांगिला. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. मिथिले हुनिही दर्शनीय नृप, राजर्षी तो जनक नराधिप. नराधिपे त्या नगरी माजी यज्ञ नवा मांडिला. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला. यज्ञ मंडपी सुनाभ कारमुक, जास पेलता झाला त्र्यंबक. त्र्यंबक देवे त्याच धनुने त्रिपुरासुर मारिला. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला. शिवधनुते त्या सदनी ठेवून, शिवधनुते त्या सदनी ठेवून. जनकतयाचे करितो पूजन, पूजनीय त्या विशाल धनुला. जगात नाही तुला. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला. देश देशीचे नृपती येऊन स्तिमित जाहले धनुष्य पाहून. पाहताच ते उचलायाचा मोह तया जाहला. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. देवदैत्य वा सुर नर किन्नर, देवदैत्य वा सुर नर किन्नर. उचलून शकले त्यास तसुभर, तसुभरी ना सरलपणा त्या. तसुभरी ना सरलपणा त्या, चापाचा बाकला. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला. कोण
वाकवून त्याला ओढील प्रत्यंचा त्या धनुष जोडील सोडील त्यातून बाण असा तर कोणी ना जन्मला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर निज नयनी ते धनु पहातर उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर निज नयनी ते धनु पहातर बघा राघवा सौमित्री तर औत्सुक्ये दाटला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला उत्साहाने निघते मुनिजन उत्साहाने निघते मुनिजन चला संगती दोघे आपण आपण होता सहप्रवासी आपण होता सहप्रवासी भाग्य तरुये फला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला चला राघवा चला विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे श्री रामाने त्राटिका राक्षसीचा वध केला त्यावेळी देवगंधर्वानी आकाशातून पुष्पवृष्टी केली श्रीराम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या मारीजी राक्षसाला श्रीरामानी मानवास्त्र सोडून